वाघोलीमधील ग्रामपंचायत कार्यालय आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विष्णुजी शिकोजी सातव हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाघोली ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, वाघोलीगावचे उपसरपंच जयश्रीताई काळे, पंचायत समिती सदस्य सर्जराव वाघमारे, केसन महाराज जाधव, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप इसके, शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, मी जयश्री सुनील काळे, उपसरपंच वाघोली. आज सौ सावित्रीबाई फुले यांची जयंती या निमित्ताने आपण ग्रामपंचायतमध्ये छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. त्या क्रांतिज्योती होत्या, त्या ज्ञानज्योती होत्या. त्यांच्यामुळे आज सर्व स्त्रिया वेगवेगळ्या पदावर आहेत. कुणी क्लार्क आहे, कुणी शिक्षक आहे, कुणी आमदार खासदार, सगळ्या मध्ये सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज स्त्रिया पुढे आहेत. आज त्यांनी जर आपल्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले नसते तर आज स्त्रियांना हे स्वातंत्र्य मिळालं नसतं. आज खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे आपण इथे आहोत. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे सर्व स्त्रियांसाठी. त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले. सगळ्यात पहिल्या त्या शिक्षिका होत्या, मुख्याध्यापिका होत्या भारतातल्या. आणि त्यांनी आपल्यासाठी शिक्षण चालू करण्यासाठी खूप त्रास सहन केला. लोकांनी त्यांच्यावर खूप अत्याचार केले. अक्षरशः त्यांच्या अंगावर शेण फेकले गेले किंवा अपशब्द वापरले गेले. पण नाही, त्यांनी एक निर्धार केला होता की मी स्त्रियांसाठी हे करणार. आणि आज त्यांच्यामुळे आज आपण ह्या पोझिशनवर आहोत. खरंच त्यांना खूप खूप नमस्कार सर्वांकडून.